काय बोला? हाय, कसा वाटला किल्ला? छान, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही आलो आहोत जंजिरा किल्ला येथे महाराष्ट्रची आणबाणशान जंजिरा किल्ला। तर माझ्यासोबत आहेत संगा भाई। हाय, नमस्कार मित्रांनो। मिस्टर पोपट राव, मिस्टर अमर राव, मी आला अमर आणि आला बाबू राव आणि बीट आपण मोसिन ब्लॉग। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघू किल्ला कसा आहे, काय आहे, समुद्र आहे आणि विशेष विशेष सांगा म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय मी। आज आम्ही जंजिरा या किल्ल्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणचं सौंदर्य खूप छान आणि खूप मस्त आहे। आणि आता आम्ही बोटिंग या ठिकाणी उभा आहोत। आता आमची बोटिंग येणार, आम्ही बसून जाणार। त्यानंतर मी तुम्हाला सगळं इथलं नंतर तिकीट वगैरे काढलेले बघा। आता आम्हाला लाईन मध्ये डबल जावं लागल माग तिथं। चला तर मग काय, आता नियमाच्या हिशोबाने चालवं लागल। तर मित्रांनो बघा, इथं व्लॉगिंग चालू आहे। हॅलो गाईज, हाऊ आर यू? या या या, क्या बोलते पब्लिक? बचेंगे दादा, लाईन लागा, पुढे काही काम नाही होणार। तर मित्रांनो बघा, पलीकडे बोट चाललेली आहे। त्याच्यामध्ये किती पॅसेंजर बसलेले आहेत। चला मित्रांनो, लाईन लावा आता। हाय मित्रांनो, तर बघा आता आपण आता बोट मध्ये बसणार आहेत। सोबत आहेत आपले संगा भाई, इकडे अमर आहे, पाठीमागे पोपट, इकडे मिस्टर राहुल सोनोने, जानूचे बाप, जानूचे वडील, सांगाल ना कवा सांगायचं सांगाल, आणि बाकी सगळी पब्लिक। तर विषय असा आहे, आता कसं बसणार, मी तर आयुष्यात फर्स्ट टाइम बसलेलो बोट मध्ये, कसं वाटतं एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विसरू नका। चला तर मग तर मित्रांनो, फायनली बोट मध्ये आम्ही आता बसलो। तिकडे बघा, सगळं पाणीच पाणी। मला तर खूप भीती वाटते, कसं होईल, काय होईल, काय सांगता येत नाही। आपण जाऊन बघू आता किल्ल्यावर। तिकडे बघा, सांगा भाऊ इंटरव्ह्यू देत आहेत, ब्लॉग चालू आहे। बघा पब्लिक चालू बसायला। समंदर मे किनारा तू, सांगा बाबा बसले का, आले का मंडळी? सगळे मंडळी आलेले सध्या इथं। हा दादा, बाबा, हा बाबा, काय चाललंय? आलंय नंबर एक चाललंय। ही काय दोन जायच्या? विक्ट्री विक्ट्री, हो विक्ट्री। चला बसलो आता, पब्लिक पूर्ण एकदम बसायला चालू झालेली आहे। बघू आपण आता गेल्यानंतर काय होईल काय नाही। तर बघा आता यांचं काय म्हणणं आहे तुमचं सर? एक नंबर अनुभव आहे आपला, जंजिरा किल्ल्यावरती चाललोय आपण। आता थोड्याच वेळात आपण इथं निघणार आहे। तुमचं प्रथम नाव सांगा अगोदर। माझं नाव विलास पाटील, छत्रपती संभाजीनगर वरून आलेलो। येस येस, आठ जणांचा सगळा ग्रुप बसलेला आहे। नमस्कार, मी तानाजी शिवाजी पाटील बीडवरून आलोय। येस, आणि आमचे मित्र आहेत या ठिकाणी, त्यांना तुम्ही लाईक फॉलो सपोर्ट करा, धन्यवाद। नाव तर सांगा चॅनलचं। सांगा मराठी माणूस। अरे माझ्या चॅनलचं मोशिन भाई ना, लय भारी तडका, लय भारी तडका। तर नंतर आधी आपण मोशिन ब्लॉग वर ना, आपल्यासोबत आणखी सर आहेत। सर तुमचं नाव काय? पाटील। बघा, जळगावहून पाटील साहेब बी आलेले आहेत आणि भरपूर काय अशी पब्लिक पाठीमागे बसलेली आहे। सगळे बोलू इच्छित आहेत पण हा मला पोहोचायला येत नाहीये तिकडं। हा आपण किल्ल्यावर गेल्यानंतर बोलू त्याला सगळ्यांना। चला तर मग आपण आता। तर मित्रांनो, आपण आता जंजिरा किल्ल्याच्या जवळ जवळ आलेलो आहोत। बघा, आम्ही आता ज्यावेळेस त्या ब्रिजवर थांबलो होतो, त्या ब्रिज पासून आम्ही आता थोडं पुढे आलो। इकडं मांझी भैया आपलं त्यांचं चालू आहे, लेफ्ट राईट करायचं। आम्ही आता किल्ल्याच्या जवळजवळ आलेले आहेत। तर जवळचा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। आता तिकीट आम्हाला मागतायत माझ्या पैसे, तिकीट हाईट तिकीट आहेत माझ्याकडे, मी तिकीट आता त्यांना देतो आणि नंतर तुमच्यासोबत संवाद साधतो। चलती नाही, लड्डू का वजन बहुत है, क्योंकि आपके साथ में अंदर कोई गाइड नहीं आएगा। आप लोग हिस्ट्री सुनो, इसका हिस्ट्री जो बहुत इंटरेस्टिंग है। कोई भी बिल्डिंग इतना बड़ा समंदर के बीच में खड़ा नहीं होता है। किला बनाने से पहले समंदर के बीच में यहाँ पे एक बहुत बड़ा बेट था, आइलैंड था, और बेट के ऊपर एक समाधि था जिसका नाम है पंजतन बाजपेयी, जो आज भी किले के अंदर है। और कुछ कोली लोगों का घर था जिनका एक मुखिया हुआ करता था उस टाइम पे, जिसका नाम था राजा राम पाटिल। लेकिन जिस राजा ने ये किला बनाया
इसका नाम है सिद्धि जौहर। हमारे भारत के इतिहास में सिद्धि नाम के दो राजा आके चले गए। एक जो सिद्धि था ये 16वीं सदी में जिसने पनालगढ़ फोर्ट पे बेरा डाला था, ये सिद्धि मुगल था। लेकिन जिस राजा ने जंजीरा किला बनाया ये 16वीं सदी से पहले, इसका नाम था सिद्धि जौहर। अफ्रीका से यहाँ पे बिजनेस के लिए आया करता था, इसका स्पाइसेस का लौंग इलायची का बिजनेस था। तो जब भी बिजनेस के लिए कोकन एरिया में आता था ये बेट के ऊपर रुक के समाधि के ऊपर फूलों की माला चढ़ा के वापस अपने देश चला जाने का। एक मर्तबा आने के बाद देखा समंदर में तूफान हो गया, समंदर का पानी बेट के ऊपर चढ़ के समाधि को टच हो रहा है। पानी को रोकने के लिए किला बनाने की सोच ली। 1118 में किले का बांध काम स्टार्ट किया, 1124 में पूरा किला बन के रेडी हो गया। टोटल 22 साल लगा इसको समंदर के बीच में बनाने के लिए। 22 साल में जब ये किला बन के रेडी हो गया, अंदर से 22 एकड़ का एरिया है और 22 बुरुज टहल ने बना दिए। टहल ने बुरुज क्या है, ये बुरुज जो आपको दिखाई दे रहे इसको बुरुज कहते हैं। और किला बनाने के बाद सिद्धि जौहर ने किले की रियासत वही समाधि के नाम से चलाई। इस रियासत का नाम था पंजतन पाजपी रियासत हफशाने जजीरा। अभी आप लोग यहाँ तक किस नाम से आ गए, मुरूड जंजीरा है जाना बोल के आ गए। मुरूड यहाँ का तालुका है, किले का असल नाम जंजीरा नहीं है, इसका सही नाम जो है ये है जजीरा। जहाँ कहीं भी समंदर के बीच में बेड होता है आइलैंड होता है, इसे जजीरा कहा जाता है। इसी तरह से मराठी में इसको जल जीरा कह सकते, जल बोले तो पानी, जीरा बोले तो बेड। अभी हर कोई इसको जंजीरा जंजीरा बोल रहा है, इसके लिए ये जंजीरे के नाम से फेमस हो गया। किला बनाने के बाद इसमें 3 इम्पोर्टेंस रखा था कि कोई भी इस किले को आसानी से जीत नहीं सकता है। सबसे फर्स्ट इम्पोर्टेंट देख लो, जब तक ये हमारा नाव किले के गेट के बिल्कुल करीब नहीं जाएगा, इसका एंट्री गेट आप चारों तरफ से घूमेंगे कहीं से भी पता नहीं चलता है। उसके बाद किले के चारों तरफ समंदर का खारा पानी है और किले के अंदर मीठे पानी के इतने बड़े बड़े तालाब है कि जिस नाव से हम लोग जा रहे ऐसा नाव भी अंदर उठा के डालेंगे तो ये नाव भी अंदर चला सकते, इतना बड़ा बड़ा 2 मीठे पानी का तालाब है। एक 60 फीट खोले तो दूसरा 30 फीट खोले। अब चारों तरफ खारा पानी, सेंटर में मीठा पानी कैसे आया ये भी मैं आपको बता दूंगा। और सबसे इम्पोर्टेंट इसका बांध काम, इतने सालों से समंदर के बीच में है, समंदर की लहरें फोर्स में दीवारों पे टकराने की वजह से दीवार का पत्थर जिसके 4-5 इंच अंदर चला गया, लेकिन इसका जॉइंट और इसके बांध काम के लिए जो मटेरियल यूज किया ये आज भी अपने जगह पे है। तो उस जमाने में सीमेंट कंक्रीट नहीं था, ये लोग ने जो मटेरियल इस्तेमाल किया इसमें मिक्स है चूना, नमक, गुड़, सीसा और समंदर की रेत। सीसा बोले तो जैसे पेंसिल में ब्लैक कलर का होता है, इसी तरह का कहते हैं ग्रेफाइट जिसको कहते हैं। इसको हीट देने के बाद, गर्म करने के बाद ये पिघल जाता है, पिघलने के बाद इसको पत्थर के जॉइंट के लिए इस्तेमाल किया हुआ है। अभी सब लोग जरा ध्यान से सुनने का, मैं आपको अंदर का हिस्ट्री और साथ में रास्ता भी बता रहा हूँ कैसे आप अंदर जाके 45 मिनट में सारे पॉइंट देख सकते हैं जो 12-15 इंपॉर्टेंट पॉइंट है। जब गेट के अंदर हम लोग एंट्री करेंगे, अंदर जाने के बाद राइट साइड में सबसे पहले आपको एक छोटा सा व्हाइट कलर का रूम दिखाई देगा, उसी के अंदर वो समाधि है जिसके कारण ये किला बना हुआ है। समाधि के पहले पहले राइट में छोटा सा गली, एक छोटा सा गेट है, सबसे बड़ा तोप जिसका नाम है कलाल बांगरी। कलाल बांगरी तो जंजीरे किले का सबसे बड़ा तोप है, लेकिन हमारे भारत में इसका 3 नंबर आता है, क्योंकि अपने भारत का जो सबसे बड़ा तोप है ये बीजापुर में है जिसका नाम है मुलुक मैदान तोप। 2 नंबर पे जो आता है दौलताबाद में जिसका नाम है मेंढा तोप, और 3 नंबर जंजीरे के अंदर कलाल बांगरी। 22 टन का एक तोप है, मतलब 22,000 किलो का एक तोप है, और उसका रेंज जब गोला चलता था 6-7 किलोमीटर तक उसका रेंज हुआ करता था। और एक ही जगह पे वहाँ पे 3 जंजीरे किले का सबसे बड़ा तोप आपको देखने मिलेगा, कलाल बांगरी, गायमुख और चावड़ी। टोटल किले के अंदर 162 तोप है, बाकी सब छोटा है। स्टार्ट में जो आप देखेंगे ना ये सबसे बड़ा किले का तोप है। अभी तोप देख के आगे बढ़ेंगे, ये 2 बुरुज क्रॉस करेंगे। लास्ट तीसरे बुरुज को जाने से पहले पहले नीचे लेफ्ट साइड में आपको देखेंगे तो एक बड़ा पत्थर का दीवार दिखाई देगा। पत्थर के दीवार के बीच में विंडो है, विंडो के पीछे पायरी। ये क्या है, तो ये टनल का रास्ता जिसको मराठी में भुयारी मार्ग कहते हैं। ये रास्ता उस जमाने में सिद्धि जौहर ने समंदर के 60-70 फीट खोल के नीचे से सामने राजपुरी गांव में यहाँ पे निकाला था। देखो ये सामने मस्जिद का मीनार है व्हाइट कलर का, और इसके पीछे देखो काला पत्थर का गेट नारियल के दरख के नीचे। तो ये एरिया का नाम है हाथी महल। अब ये रास्ता सिद्धि जौहर ने उस जमाने में अपने और अपने फैमिली के सेफ्टी के लिए बनाया था कि अगर दुश्मन का हमला होता है, भागने की जरूरत पड़ गया, तो राजा अपने फैमिली के साथ में सामने से सामने वाले गांव में जा सकता था। लेकिन इसको बंद किया, 47 में सील कर दिया क्योंकि वो लीक हो गया था। अब वहां से तीसरे बुरुज पे जब जाते हैं ना,
तो वहाँ से समंदर के बीच में आपको और एक किला दिखाई देता है जिसका नाम है पद्मदुर्ग। और ये किला संभाजी महाराज ने बनाया था जंजीरा किला जीतने के लिए। आप सभी जानते होंगे जंजीरा किला अजिंक्य किला है, कोई भी इस किले को जीता नहीं। जीतने के लिए बहुत से राजा ने ट्राई किया है, चीमाजी अप्पा कान्होजी ने, संभाजी महाराज, शिवाजी महाराज को वो पीरियड में यहाँ पे आने के लिए टाइम नहीं मिला। तो इसके क्योंकि उन्होंने खुद अपने हाथों से बहुत सारे किले बनाए और बहुत सारे जीते हुए, तो इसकी याद में मावलन रत्नागिरी में किला बनाया जिसका नाम है सिंधुदुर्ग। सेम जंजीरे का कॉपी है, वो 40 एकड़ में है तो ये 22 एकड़ में, वो भी समंदर के बीच में है, ये भी समंदर के बीच में है। तो 16वीं सदी में जब संभाजी महाराज जंजीरा किला जीतने के लिए यहाँ पे आए तो सबसे पहले ये पहाड़ी के ऊपर रुके जहाँ पे छोटा सा घर बनाया हुआ है, और वहां से रुकने के बाद ये प्लानिंग कर रहे थे कैसा इस किले को जीता जाए। सबसे फर्स्ट प्लान क्या किया, तो यहाँ से आगे से समंदर में पत्थर डाल डाल के किले में आने के लिए रास्ता बनाने की कोशिश की। 50% रास्ता कंप्लीट हो गया, बाद में पानी ज्यादा डीप मिलने के बाद जितना पत्थर डाला समंदर के अंदर चला गया, रास्ता कंप्लीट नहीं हुआ। अभी हम लोग जब घूम के वापस आएंगे ना, अभी पानी को लो टाइट है तो आपको वो रास्ता दिखाई देगा। जब वो रास्ता कंप्लीट नहीं हुआ तो संभाजी महाराज ने दूसरी तरकीब क्या निकाली, तो जैसे जंजीरा किला बेट के ऊपर आइलैंड के ऊपर बना दिया, इसी तरह का एक आइलैंड इसके पीछे साइड में था, ये किले से 6-7 किलोमीटर आगे जहाँ पे संभाजी महाराज किला बना रहे थे जंजीरा किला जीतने के लिए। अभी वो किले का काम पूरा नहीं हुआ था, उसका नाम रखा गया था पद्मदुर्ग, उसको कासा किला भी बोलते हैं। और सिद्धि लोगों को पता चल गया कि सामने मराठा फौज है और संभाजी महाराज जंजीरा किला जीतने के लिए और एक किला बना रहे। अब सिद्धि लोगों का फौज उतना स्ट्रांग नहीं था तो ये लोग ने मुगलों से कॉन्टेक्ट करके रायगढ़ फोर्ट पे अटैक करा दिया। जब रायगढ़ फोर्ट पे अटैक हो गया, संभाजी महाराज को वहां से मैसेज आया, आपको रायगढ़ पे आना, यहाँ पे मुगलों का हमला हो गया। पूरी सेना लेके संभाजी महाराज को रायगढ़ बचाने के लिए जाना पड़ा, क्योंकि वो बनाने और ये जीतने से ज्यादा जरूरी संभाजी महाराज को रायगढ़ बचाना था, वो उनका राजधानी था। अब रायगढ़ बच गया, वो किला अधूरा रहा, ये किला अजिंक्य रहा। तीसरे बुरुज से हमको नीचे उतरना है, और याद रखने का चौथे बुरुज पे राइट वाला सीढ़ी चल के नहीं जाना, लेफ्ट वाला सीढ़ी उतर के रास्ते से चल के आगे बढ़ेंगे ना, एक बड़ा मीठे पानी का तालाब आएगा जो 60 फीट खोले। अब किले के चारों तरफ समंदर का खारा पानी, किले के अंदर मीठा पानी कैसे, तो देखो ये समंदर में जो किला बनाया ना, इसका बांध काम देखो कैसे किया हुआ है, सारा बांध काम पत्थर से किया हुआ है और सारे पत्थर यही बेट से निकाले हुए। तो ये लोग पत्थर निकालते निकालते जमीन से 60-70 फीट जब नीचे चले गए, जमीन में से नेचुरल मीठे पानी के झरने लगे, तो राजा को दो चीज मिला, किला बनाने के लिए पत्थर, पीने के लिए पानी, जहाँ पानी वहाँ बस्ती, लोग बसने लगे। 1947 तक किले के अंदर 450 घर का बस्ती था, दो समाज का लोग था, कोली लोग और मुस्लिम लोग। 47 के बाद हमारा भारत देश आजाद हो गया, यहाँ से राजाओं का राज खत्म हो गया, जो लास्ट राजा थे ये छोड़ के इंदौर चले गए। अब बची इनकी प्रजा, जब तक अंदर राजा था हर चीज इनको राजा से मिल जाता था, राजा के जाने के बाद इनको काम नहीं है, रोजगार नहीं, लोग आहिस्ता आहिस्ता किले में से निकल गए और जाके आसपास के गाँव में बसने लगे। 1972 में 1972 में पूरा किला खाली हो गया। अभी तालाब के पास से हमको 125 पाई चल के ऊपर जाना, ये किले का सबसे बेस्ट पॉइंट है। हम लोग नीचे से 4 घंटा भी घूमते रहेंगे ना तो 22 एकड़ देख नहीं सकते क्योंकि झाड़ी खंडर हो गया, लेकिन 125 पाई चल के जब ऊपर जाएंगे ना, ये किले का टॉप पॉइंट जिसको बाले किला बोलते हैं। यहाँ से समंदर के बीच में किला कैसे बनाया, किले के अंदर क्या है, ये अच्छा व्यू देखने के लिए मिलता है। वहां से व्यू देख के फोटो लेके वही सीढ़ी से रिटर्न आएंगे ना, राइट में आएंगे राजवाड़ा है, वहां से आगे बढ़ेंगे दूसरा मीठे पानी का तालाब है जो 30 फीट डीप है, ये सब देख के हमको मेन गेट से बोट में बैठने के लिए बाहर आना है। और सामने दीवार पे एक चित्र बनाया हुआ है, एक शेर और 6 हाथी गेट के अंदर, ये लोग का राज मुद्रा था, जैसे अभी हमारे कॉइन के ऊपर होता है अशोक चक्र मूर्ति गांधी जी, लेकिन उस टाइम पे जो किले के अंदर तांबे पित्तल का कॉइन चलता था उसके ऊपर एक शेर 6 हाथी का मोहर होता था, और ये मोहर का कॉइन उनका गेट पास था। किले के लोगों को बाहर जाके वापस किले में एंट्री करना है तो उनके पास वो कॉइन होना चाहिए, बाई चांस अगर किसी के पास वो मोहर का कॉइन नहीं रहा उसे दुश्मन या जासूस समझ के गेट में ऊपर दो साइड में 2 विंडो बनाया हुआ है, लोकंडी खड़ा रहता था, किसी के पास कॉइन नहीं रहा दुश्मन या जासूस समझ के गेट में ही भाला मार के खत्म करते थे। अभी हमारे पास भी वो मोहर का कॉइन नहीं, हम लोग अंदर एंट्री कैसे करेंगे, तो हम लोग तो आज के जमाने के राजा है ना, 2-2 टिकट लेके हम लोग अंदर जाके आ सकते हैं। तो ये इसका पूरा हिस्ट्री था जो मैंने आपको यहाँ पे बता दिया, तुमच्या बोलण्याचं प्रतीक तुम्हाला फक्त भेटाले की तुम्ही हक्कान नाही, तुमची सांगितलं समजलं नाही किंवा तुम्हाला बक्षीस समजा कलाकारच आहे, 10 रुपये मला नाही वाटवायची गोष्ट आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आपल्या जे काय आता
गाइड्स होते त्यांनी आपल्याला जंजिरा किल्ल्याची संपूर्ण माहिती सांगितली, संपूर्ण म्हणण्यापेक्षा थोडीशी माहिती सांगितली आणि आपल्या कामाची माहिती सांगितली. आणि आता आपण पोहोचलो आहोत गेट समोर आणि बोटला आपण या ठिकाणी आलो आहोत आणि एकदम इंटरेस्टिंग आणि आतमधलं सगळं इंटेरियर बघायचंय आणि अजून काही इन्फॉर्मेशन असेल, अजून काही माहिती असेल त्याची आपल्याला, त्याबद्दल आपण माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, फायनली आता बोट पोहोचलेली आहे किल्ल्याच्या जवळ. बघा, तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या मेन गेटच्या समोर आहेत आम्ही. आता इथून मध्ये जाणार आहेत, मध्ये गेल्यानंतर काय काय होईल ते तुम्हाला दाखवतो मी. चला तुम्ही बघा. मित्रांनो, मेन गेट आहे, आता मी एंट्री करतो. इकडे पलीकडे दुसरे नाव आहे लहान मुलांची, त्यांचं झाल्यानंतर आमचाच नंबर आहे, आम्ही खाली उतरतो. मी उतरलो बघा. पब्लिक वेटिंग वर थांबलेली बोटच्या, आता त्यांची बोट येत आहे त्यावर आम्ही वर जात आहोत. चला वर, चला चला चला. मित्रांनो, एंट्री केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल इकडे तिकीट घर काहीतरी हे समजा आपल्याकडे किल्ल्याचं तिकीट आहे, तिकीट आहे किल्ल्याचं. मित्रांनो बघा, मी आता हे अंतरचं जे गेट आहे त्या गेटच्या पुढे आलेले आहेत. इकडे पब्लिक उभारलेली आहे, राईट साईडला इथून सगळे बाहेर निघण्यासाठी सज्ज आहेत सगळे. तर आम्ही आता बाहेर निघतो, सॉरी म्हणजे चाललो. बघा कशी संरचना आहे. बघा तर मित्रांनो, म्हणजे एंट्री केलेली आहे, बघू शकता तुम्ही किल्ल्याचा एकदम आकार कसा आहे का आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे पब्लिक चालू आहे, सगळी पुढी वर चालली. इथवर आपल्याला आता चढायचंय सर्वत्र. मग वर थांबले, इथून ऍक्शनचा सिक्वेन्स झाला, इथून आता चालू आहेत सगळे कमांडो कमान. तुम्ही बघू शकता पब्लिक किती आहे, एकदम जबरदस्त तोफ आहे सगळ्यात मोठी. इथून दिसत समुंदर, तुम्ही बघू शकता पहिल्यांदा वरील ज्यावेळेस आतून पायऱ्या चढून आलो का त्यावेळेस इथे तोफ दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर आपण आता जाणार आहेत पुढे. ही 1 2 3 4 पायऱ्या चढल्यानंतर या साईडला ही खालची बाजू ही येताना तुम्हाला दाखवतो. नमस्कार म्हणलं, नमस्कार नमस्कार, सलाम राम राम. हॅलो हॅलो, हाय गाईज, सलाम. बघा आता पर्यटक लोक असे समोर येत. हॅलो हॅलो बॉयज, हाय हाय चिंटू. तर बघा, पिंटू पण आला, चिंटू पण आला, तुम्ही पण या आणि नक्की या खायला. बघा मित्रांनो कसं आहे, किती मस्त आहे किल्ला. शब्द नाहीत, अप्रतिम आहे. एवढा पूर्ण पाण्याच्या ह्याच्यामध्ये कसा बांधला आहे तुम्ही बघू शकता. आपण आलो का, त्या माझी ब्रिज तिथं आहे, तुम्हाला दिसणार नाही, थोडं लांबच आहे. चला आता बॅक येऊ आपण, चलू पार्टनर सगळे पुढे चालू आहेत. इकडं पब्लिक थांबलेली आहे, बघत बघत चाललेली आहे. बघा फॉरेनर पण इथं आहेत. इकडं बघा तोफा, बघा बघू शकता तुम्ही सगळे. अर्जंट अर्जंट मध्ये दाखवतो, 45 मिनिटाचा टायमिंग फक्त भेटलेला आहे, त्या टायमिंग मध्ये सगळ्या गोष्टी दाखवायच्या. मित्रांनो इकडे बघा, येस, ह्या जंजिरा किल्ल्यामध्ये आतमध्ये 60 फूट अंतरा म्हणजे खाली घोर पाणी आहे. म्हणजे जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही ती मागाशी माहिती ऐकलीच आहे. येस येस, म्हणजे हे एक रहस्य आहे, माहिती गुढ रहस्य. येस, आपण बघू ते जाऊन. आता किल्ल्यामध्ये 60 फुटावरती गोड पाण्याचं झरा आणि ती बी एकदम मोठं मोठ्या मोठ्या बोट सुद्धा फिरू शकतो एवढं पाणी. येस, गोड पाणी आतमध्ये, ते आपण आता बघणार. चला उतरा पायऱ्या, चल अमर भाऊ चला. सांगता तुम्ही कसं स्ट्रक्चर त्यावेळेस आखारलेलं होतं, बघा नक्कीच बघा. कसा वाटला किल्ला? छान वाटला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक यू. चला हाय बोला, हाय. कसा वाटला किल्ला? छान, धन्यवाद. तर मित्रांनो बघा, जानूच्या शाळेमध्ये एक नंबर आला. ही वार्ता ह्याला आताच भेटली, ही लेटेस्ट खबर मी तुम्हाला सांगतोय. दादा ह्याकडे सांगा, ह्याकडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. दादा दादा दादा, एकदा खुश खबर सांगा ह्याकडं प्रेक्षकांना.
हाय मित्रांनो, बघा मी आज एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधला एक अतिशय उत्तम आणि आपल्या महाराजांचं जे काय म्हणजे नाही का एक किल्ला सगळ्यात भारी ठिकाण होतं किल्ला. आणि या ठिकाणी मी आज आलोय माझ्या सगळ्या फॅमिली सोबत, भावासोबत, माझ्या मित्रांसोबत, माझ्या भाच्यासोबत. आणि एक अशी मला एक गुड न्यूज आली आणि सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची की आज सावित्रीबाई फुले यांची जयंती च्या निमित्तानं जानून एक भाषण घेतलं होतं आणि त्या भाषणामध्ये जानून सगळ्यात भारी भाषण केलं आणि जानूचं आज एक नंबर आलेला आहे आणि तिला आमच्या गावातल्या लोकांनी 1,500 बक्षीस दिलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हे असं एखादी गोष्ट चांगली होणं हे आम्हाला खूप भाग्य वाटतं, खूप आनंद होतो आणि तुम्हाला बी ह्या गोष्टीचा 100% आनंद आहे मला माहिती आहे. कारण तुमच्या सगळ्यांचीच लाडकी जानू आहे आणि ती आमची पण आहे, तुमची पण आहे. आणि या अशा पवित्र ठिकाणी मी आलो आणि मला एक आनंदाची बातमी मिळाली, खूप मला म्हणजे असं भारी वाटते. तिला जानूला आमच्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छा, आमच्या प्रेक्षकांकडून शुभेच्छा आणि तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असंच जानूवरती तुमचं सगळ्यांचं प्रेम राहू द्या. धन्यवाद. लाईक, फॉलो, जानूला सपोर्ट करा. मित्रांनो बघा, हे मधल्या साईडला आलो आम्ही, इकडे कोणी खाली उतरत नाही, हे पण तुमच्यासाठी फक्त इथं मी व्हिडिओ काढण्यासाठी आलो. बघा इथं बघा, हे मला म्हणते वाघ आलाय, वाघ वगैरे काही नाही आहे. बघा किती खाली आलो तुम्ही इथं, तुम्हाला फक्त ताकवायचं मला किल्ला प्रत्येक जागेतून, नाही का? इथून पायरे आता वर चढतो, हे नॉर्मल जागेवर आला होता, म्हणजे सगळेजण इथून चढतेत. इकडं अप्रतिम असा नजारा ते बघण्यास मिळते. बघा इथं कसं काय काय केलेले, काही गोष्टी कशा आहेत, काही गोष्टी कशा आहेत, हे बघा पुढे. इकडून बघा अरबी समुद्र पूर्ण. तर मित्रांनो बघा, आता आम्ही किल्ल्याच्या एकदम बॅक साईडला आहेत. तुम्ही बघितलं असाल आता पाठीमागं, मी तुम्हाला काही काही अशा जागा दाखवल्या की इथं कोणी जाऊ शकत नाही, कोणी गेला असं समजा. पण मी जाण्याचा प्रयत्न केला तुमच्यासाठी, एक असा विषय समजा, खूप घाम आलेला आहे, काय बोलाव काय नाही समजत नाही. तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत. पोपटाजी, मला भीती वाटते त्या भोऱ्यामध्ये जायची, त्याच्यामुळे मी मोशीन बायला सोबत घेऊन जातोय. लवकर करा, येस येस, पुढे चला, माझा हात धरा, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्या सोबत. चला तुम्ही ही भुयार आहे, आता खाली उतरल्याच्या नंतर दाखव तुम्ही. चला मित्रांनो बघा, ही भुयार टाईप काहीतरी हे, इकडं इकडं पण एक ही आहे विषय जाण्याचा. इकडं समोर एक आहे आणि उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इकडं पण आहे. हा दादा, अरे नाही नाही, ही काय आहे इथं बघा, पाणी साचलेलं आहे थोडंसं, आला तर थोडंसं जपून बघा. एक नाही नाही, मी बघूनच आहे ना असं कसं. आणि इकडे दरवाजा आहे, कुठं जाते भैरत भैरत निघत असेल. अरे बाप रे, खूप खोल आहे, जाते वरीस मग लवकरच माणूस. नाही नाही, थोडस काळजी घ्या स्वतःची, हा काळजी घ्या. अरबी समुद्रामध्ये आपला जंजिरा किल्ला बांधलेला आहे. मित्रांनो बघा, आता इथं कासं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॅमेरा ऑन केला होता. गोड पाण्याचं जागेवर गायब झाला, जागेवर हे गोड पाण्यात चालव बघा. माझी तब्येत थोडी खराब आहे, थोडं खोकला लागला मला, आता कासव गेला इथून. एक वेगळं काही अरबी समुद्रामध्ये किल्ला, आमच्या किल्ल्याच्या आतमध्ये गोड पाणी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कुठल्याही समुद्राचं पाणी खारच असतं. बघा बाले किल्ल्याहून समुद्र कसा दिसतोय, मी थोडस दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तुम्ही बघा इकडे फोटोग्राफी चालू आहे खाली, ही पूर्ण किल्ल्याची बाउंड्री आहे. इकडे अमर उभारलाय, इकडे बघा पूर्ण आपल्याला जायचं तिकडे त्या साईडला, आपली बोट येईल खालच्या साईडला. तिकडे ही चालू आहे पोझिंग, एवढ्या रागात का रे, चांगला पोझिंग आहे. तर बघा, ओके, थँक्यू.